भाजपाचे माजी युवाचे जिल्हाध्यक्ष केदार नायर अखेर यांनी माघारी न येता बंडखोरी केलेली अपक्ष उमेदवारी केलेली आपण बघू शकतो। त्यांच्याशी बातचीत करत नाना तुम्ही अपक्ष उमेदवारीला माघार घेतली नाही काय पुढची रणनीती? नक्कीच मी या ठिकाणी माझी उमेदवारी मी कायम ठेवलेली आहे। ती ठेवताना सर्वसामान्य जनतेचा चांदोड देवळा विधानसभेच्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी आग्रह खातर मला ती उमेदवारी केली। ही अन्यायाविरुद्धची लढाई आहे। ही सर्वसामान्य शेतकरी युवक वर्ग महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठीची माझी उमेदवारी कायम आहे। ज्या पद्धतीने राहुल आहेरांबरोबर आपण मागच्या वेळेस होता त्यांचे भाऊ देखील आहात आणि एवढं बंड पुकारण्याचं तुमचं पारिवारिक किंवा समाजामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय मत आहे? नक्कीच माझे मी गेल्या अनेक 15-20 वर्षापासून मी 2 वेळा राहुल दादांसाठी प्रामाणिकपणे मदत केली। त्यांना निवडून आणण्यासाठी माझी सिंहाचा वाटा होता आणि ह्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती की यावेळेस केदारनाथांना या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे। पण वरिष्ठ स्तरावरचे असेल की भावाकडनं असेल तो न्याय दिला गेला नाही म्हणून सर्वसामान्य जनतेने माझ्यासाठी ही उमेदवारी केलेली। ज्या पद्धतीने आपण वरिष्ठांची चर्चा केली मागच्या वेळेस सांगितलं नेमकं काय चर्चा झाली त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला? निश्चितच या ठिकाणी वरिष्ठांनी माझी चर्चा केली पण मी सांगितलं की मतदारसंघामध्ये आमदारांबद्दल सर्वसामान्य जनतेबद्दल अँटी इनकम्बन्सी आहे रोष आहे या ठिकाणी ते काही प्रश्न सोडू शकले नाही नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे म्हणूनच आज सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी मला त्या ठिकाणी काम करायला संधी दिली। आपण उमेदवारीचं बिंड करले असताच आपण जवळपास सर्व पक्षीय म्हणजे महाविकास आघाडी महायुती सगळ्या नेत्यांशी आपण गाठीभेटी घेतली आणि आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट या ठिकाणी समर्थन मिळालं काय? निश्चितच सर्वांचं समर्थन मिळालं आहे। त्यांना एक विश्वास आहे की केदारनाथ आहेर हा सर्वसामान्य जनतेला चांदोड देवळा मतदारसंघाला न्याय देऊ शकतो अशा पद्धतीची त्यांची सर्व पक्षीय नेत्यांची माझी भावना आहे आणि जनतेकडनं पण तशा अपेक्षा आहेत म्हणून ही उमेदवारी मी कायम ठेवलेली आहे। नक्कीच धन्यवाद नानासाहेब। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये केदारनाथ आहेर यांच्या माध्यमातून सर्व पक्षी नेत्यांच्या मार्फत तालुक्याला नक्कीच काहीतरी चांगल्या पद्धतीचं योगदान लाभेल असं तालुकावासियांचे सर्व पक्षी लोक नेत्यांचं म्हणणं आहे। मनोहर शेवाळे, TVN मराठी, चांदवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।